हेलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिश मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर सोनाली स्पेशल डिश तुम्हाला आवडतात का? आणि आवडत असतील तर या मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून तुम्ही माझ्या छान छान रेसिपीज पाहू शकाल। तर आजची स्वीट रेसिपी आहे, रेसिपीचं नाव आहे शाही तुकडा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करे। तर आपल्याला शाही तुकड्यासाठी 1 लिटर दूध लागणार आहे। मी ते 1 लिटर दूध घेतलेलं आहे, फुल फॅट क्रीम आहे। तर आता आपल्याला याला आटवून घ्यायचं आहे। तर मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी मिल्क पावडर। तर तुम्ही मिल्क पावडरऐवजी इथे खवा देखील वापरू शकता, पण मी ती वापरते मिल्क पावडर। तर आता बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे, आता याच्यामध्ये आपण टाकूयात। तर मी आता 1 चमच्याने हे टाकते आणि असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत। आता डायरेक्ट याच्यामध्ये मिल्क पावडर टाकण्याऐवजी तुम्ही दुधामध्ये, थंड दुधामध्ये सुद्धा मिक्स करून नंतर टाकू शकता। तर आता याच्यामध्ये टाकूयात आपण अर्धी वाटी साखर। आता साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे दूध, आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, साखर विरघळलेली आहे, आणि आता गॅस बंद करूयात आणि आता हे पूर्ण थंड होऊ देऊयात। तर मी इथे घेतलेले आहेत ब्रेडच्या स्लाईस। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता। तर मी अशा चौकोनीच घेतलेले आहेत आणि याच्या कडा पूर्ण काढून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला ह्या तुपामध्ये शॅलो फ्राय करायचे आहेत। तर इथे गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 6 चमचे तूप टाकलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण ब्रेडच्या स्लाईस टाकून घेऊयात आणि मस्तपैकी खरपूस आपल्याला एकदम क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे, जेणेकरून ब्रेड करपणार नाही। तर इथे पूर्ण ब्रेडच्या स्लाईस मस्तपैकी अशा खरपूस तुम्ही आवाज बघू शकता याचा। तर तुपामध्येच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, आणि डीप फ्राय केलं तरी चालेल। आता त्याच पॅनमध्ये मी 1 वाटी साखर टाकणार आहे। तर आपल्याला इथे शुगर सिरप बनवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला एक तारीख किंवा असा पाक खूप घट्टसारखं बनवून नाही घ्यायचा, फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे। 1 वाटी साखर, त्याला मी 1/2 वाटी पाणी टाकते आणि ते फक्त आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे। तर मी ते टाकत आहे 2 ते 3 विलायची। तर इथे साखर वितळलेली आहे, तर आता गॅस बंद करूयात आणि हा पाक किंवा शुगर सिरप थंड करून घ्यायचा आहे। आणि इथे शुगर सिरप जे आहे ते थंड झालेलं आहे। तर मी इथे अशा प्रकारे एक डब्बा घेतलेला आहे, तर याच्यामध्ये मी शाही तुकडा सेट करणार आहे। तर तुमच्याकडे जो डब्बा असेल तो अवेलेबल तो वापरू शकता, स्टीलचा असेल तरी चालेल आणि काचेचा असेल तर तेही चालेल, काहीच हरकत नाही। तर आता सर्वात अगोदर आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचं आहे हे घट्ट केलेलं आपण दूध। तर हे पूर्ण बाजूने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। आपल्याला घट्ट असंच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला शाही तुकडा फ्रीजरमध्ये ठेवल्याच्यानंतर सेट होईल। तर आता हे जे ब्रेडचे स्लाईस जे आहेत ते आपल्याला हे शुगर सिरपमध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि आता याच्यावरती आपण सेट करूया।
तर मी ते ब्रेड सेट करून घेतलेले आहेत। आता परत एकदा त्याच्यावरती आपण ही दुधाची घट्ट लेयर टाकून घेऊया। दुधाची लेयर टाकून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। आपण डबल लेयर याच्यावरती देणार आहोत ब्रेडची, तर हे छान पसरवून झालं की याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। तर आता आपण याला परत एकदा ब्रेडची लेयर देऊयात। तर शुगर सिरपमध्ये मी हे ब्रेड बुडवून घेतलेले आहेत। तर डबल लेयरही देऊन झालेली आहे। तर आता याच्यावरती परत एकदा ते घट्ट सरस दूध टाकून घेऊया। तर इथे पूर्ण मी दूध याच्यावरती टाकून घेतलेलं आहे घट्ट सरस। तर आता परत एकदा याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकूयात। तर मी इथे झाकण लावून घेतलेलं आहे डब्याचं। तर आता फ्रीजरमध्ये 2 तास आपण याला ठेवून देणार आहोत। तर आता झालेले आहेत 2 तास आणि आता आपण चेक करूयात की आपला शाही तुकडा सेट झालेला आहे का। तर मस्तपैकी सेट झालेला आहे। तर आता आपण याला घेऊयात काढून। मस्तच। तर आता आपण सर्व करूया शाही तुकडा। तर अगदी डिलिशियस असं दिसत आहे, खूपच अप्रतिम झालेला आहे हा शाही तुकडा। तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। जबरदस्त अशा प्रकारचा झालेला आहे। तर मस्तपैकी जबरदस्त असा शाही तुकडा रेडी आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। चॅनल स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा। सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी ज्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज अपलोड करत असते याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल व तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाही। तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार व पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, बाय।